सप्तसुरानी आळवितो स्वातंत्र्याचा समरा सप्तसुरानी आळवितो स्वातंत्र्याचा समरा तीन रंगी रंगला सात रंगांचा सातारा तीन रंगी रंगला सात रंगांचा सातारा अभेद्य किल्ले जिथे पोवाडे शिवबासे गाती अफजल खाना जिथे गाडले तीथली माती सरसेनापती महापराक्रमी जन्म जिथे घेती राजधानीचा मर्द गड्यांची पहाडाची छाती पिऊन सप्त सरितांचे पाणी आला आकारा तीन रंगी रंगला सात रंगांचा सातारा तीन रंगी रंगला सात रंगांचा सातारा प्रति सरकार इथे हा क्रांती सिंह लढला देशभक्त इथला निकराने ब्रिटिशाला भिडला छातीवरती झेलून गोळी समरांगणी पडला मातृभूमीच्या मुक्तीसाठी आसावर चढला सप्तखंड व्यापून राहिला अजिंक्य हा तारा तीन रंगी रंगला सात रंगांचा सातारा रंगी रंगला सात रंगांचा सातारा अमृत घटिका स्वातंत्र्याची अमृत घटिका स्वातंत्र्याची करू चला साजरी गर्वाने फडकू द्या तिरंगा प्रत्येकाच्या घरी एक संध राहूया विविधता कितीही असली जरी क्रांतीवीरांच्या हौतात्म्याला हीच वंदना खरी सप्तसागरा पार कीर्तीचा घुमू दे नगारा तीन रंगी रंगला सात रंगांचा सातारा तीन रंगी रंगला सात रंगांचा सातारा तीन रंगी रंगला सात रंगांचा सातारा नमस्कार मी रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी सतारा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सातारा जिल्ह्याचे अतुलनीय योगदान आहे या योगदानाबद्दल आपण सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे स्वातंत्र्य वीराच्या या योगदानाबद्दल अभिनंदन करतो केंद्र सरकारच्या निर्देशानुसार यावर्षी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधी हरघर तिरंगा उपक्रम आपण उत्साहात साजरा करूया तीन दिवस घराघरावर तिरंगा डौलाने फडकू द्या अर्थात सर्व नियमांचा काटेकोरपणे पालन करूनच ध्वज संहिता पाडूया राष्ट्रध्वजाचा सन्मान करूया जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रीय ध्वज उभारताना तो कुठल्याही पद्धतीने फाटणार नाही याची काळजी घ्यावी तसंच ध्वज उतरवताना पूर्ण सावधतेनं आणि सन्मानानं हळूहळू उतरवावा राष्ट्रध्वज उतरवल्यानंतर व्यवस्थित आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान आपली अस्मिता आहे त्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होईल असं कृत्य करू नका चला देशाच्या अस्मितेचा गौरव करूया प्रत्येक घरी झेंडा फडकवूया